सीएम कोचिंग क्लास मध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीचा बीजगणित विषयामधील प्रकरण नंबर 1 दोन चलातील रेषीय समीकरण त्यामधील सराव संच 1.3 पाहणार आहे। त्या सराव संच 1.3 मध्ये काय आहे बघा, तर निश्चयक आणि क्रेमरची पद्धत हे आपल्याला सोडवण्याची पद्धत आपल्याला शिकायची आहे। तरी सगळ्यांना एक विनंती आहे, ज्याने ज्याने आपला चॅनल सबस्क्राइब करायचा राहून गेला असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट ही करा। जर काही समजत नसेल किंवा काही चुकत असेल तरी तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। चला आपण बघूया सराव संच 1.3। सराव संच 1.3 हे शिकण्याआधी आपल्याला निश्चयक कुणाला म्हणायचं आणि क्रेमरच्या पद्धतीने उदाहरण कसे सोडवायचे हे आपल्याला शिकायचं। पहिल्यांदा निश्चय कुणाला म्हणायचं बघा, इकडे मी निश्चय काढतो। आता हा निश्चय कशा तऱ्हेने ए बी सी डी किती घटक आहेत हा निश्चय? तर ह्या निश्चय मध्ये 4 घटक आहेत, 1 2 3 4, त्यामध्ये किती घटक आहेत? 4 घटक। आता हे ए आणि बी हे आणि सी आणि डी हे काय आहेत रे? आडवे स्तंभ आहेत। काय आहेत ते? आडवे स्तंभ। आणि ए आणि सी, ए आणि सी आणि बी आणि डी हे काय आहेत? तर उभे स्तंभ आहेत। काय आहेत? उभे। असे लिहिले तर चालेल तुम्हाला, ए सी आणि बी आणि डी हे काय आहेत? तर उभे स्तंभ आहेत। मग आडवे स्तंभ किती आहेत? तर आडवे स्तंभ 2 आहेत। आडवे स्तंभ किती आहेत? त्यात 2। आणि उभे स्तंभ किती आहेत रे? 2। मग ह्या या जी निश्चयक दिलाय ह्या निश्चयकाची कोटी किती येईल? मग ह्या निश्चयकाची कोटी येईल 2, कारण किती बघा, 2 आडवे स्तंभ आणि 2 उभे स्तंभ, म्हणून ह्याची कोटी किती आली? 2। आता ह्या निश्चयकामध्ये तुम्हाला जर निश्चयक तुम्हाला सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं बघा, त्या निश्चयकात घटक किती दिले आहेत? 1 2 3 4। तर काय करायचं बघा, हा पहिला आणि हा यांचं काय करायचं? तिरकस गुणाकार करायचं। काय करायचा? तिरकस। ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा तिरकस गुणाकार आणि ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा तिरकस गुणाकार, निश्चय हा संख्येतच दिला जातो। मग आपण ह्यांची किंमत काढतो बघा, एडी मायनस बी सी अशा तऱ्हेने लिहायचं। एडीचा एडी म्हणजे हा ए आणि डी ची काय संख्या असेल ते गुणाकार करायचा, सी आणि डी ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आणि त्यांच्या दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे हा बघा असं सोडवलं, एडी मायनस बी सी ची जी किंमत येईल ती काय असेल? ह्या निश्चयकाची किंमत असेल। ह्या निश्चयक अशा तऱ्हेने आपण सोडवायचं। ह्या निश्चयकाची कोटी कशी ओळखायची सेकंड बदलतो तुम्हाला, किती आडव्या रेषा आणि किती उभ्या, म्हणजे उभे स्तंभ किती आणि आडवे स्तंभ किती, त्याच्यावरून आपण त्या निश्चयकाची काय करू शकतो? कोटी काढू शकतो। आणि निश्चयक हा धावताना, निश्चयक कधीही धावताना म्हणजे लिहिताना, हा निश्चयक धावताना कशात धावला तो? तर कॅपिटल लेटर मध्ये। ए बी सी डी काही पुढल्या तुम्ही तो कसा असेल? कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपीत तो असला पाहिजे। काय? निश्चयक। चला बघूया आपण निश्चयकामध्ये कशा तऱ्हेने आपण गणित सोडवायची। पहिलं उदाहरण बघा कशा तऱ्हेने दिल्या, 2 3 4 5 असं तरी एक निश्चयक दिलाय तुम्हाला, त्या निश्चयकाची काय करायची आहे? तर किंमत काढायची। काय करायचं बघा, हा निश्चयकाची किंमत काढताना ह्या 2चा आणि 3चं काय करायचं? तर ह्या दोघांचे तिरकस गुणाकार करायचं, त्याला आपण इंग्लिश मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन असं म्हणतो, बरं का? मग हे बघा काय करायचं, बरोबर 2 गुणिले 5, नंतर वजा चिन्ह द्या, नंतर काय करा, वजा चिन्ह, आणि 4 आणि 3, 4 आणि 3 ह्याचं काय करा तुम्ही? तिरकस गुणाकार करा, 4 गुणिले 3। बघा 3 हा 2चा पाळा 5 पर्यंत म्हणायचा सगळ्यांना येतो, किंवा 5चा पाळा, जे पाळे आहेत ते पाळे पण व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे। मग 2 गुणिले 5 किती? 10 वजा 4 त्रिकोण 12। मला सांगा हे इथं 10 तून 12 जाईल का? नाही जाणार, पण 12 तून 10 जाईल। काय जाईल? 12 तून 10, 12 तून 10 गेले राहिले 2, पण सांगा मला 12 तून 10 गेल्यानंतर 12 तून 10 जाईल, 10 तून 12 जाणार नाही। मग 10 तून 12 गेले, 12 तून 10 गेले राहिले 2, पण ह्या मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे? तर वजा। मग ज्या वेळेस 2 अपोजिट चिन्ह येतात, अपोजिट चिन्ह म्हणजे वेगवेगळे 1 अधिक 1 वजा असे चिन्ह येतात ना, त्यावेळेस तुम्ही काय करायचं? वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं काय करायचं? चिन्ह लिहायचं। म्हणजे दिलेली आणि चिकायची किंमत किती आली? वजा 2 आली। पुन्हा एकदा रिपीट करतो, लक्ष द्या,
अशा तऱ्हेचा निश्चयक दिला जातो, त्या निश्चयकामध्ये काय करायचं तर तिरकस गुणाकार, ह्या दोन्ही ह्या पाचला गुणा, पाच दोन्ही दहा आलं, वजा चार गुणिले तीन, ह्यांचा गुणाकार किती, बारा, बारातून दहा गेले किती राहिले, वजा दोन, अशा तऱ्हेने काय करायचा निश्चयक सोडवायचा। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, त्यानंतर बघा वजा एक सात दोन आणि चार अशा तऱ्हेचे एक उदाहरण दिले आणि ह्या निश्चयकाची किंमत काढायला सांगितली, तर काय करायचं बघा, दिलेले जे निश्चयक समोर तुम्हाला दिसते निश्चयक, तर ही पहिली संख्या आणि ह्या संख्येने एकमेकाला काय करायचं तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे काय होईल वजा एक गुणुले चार, वजा एक गुणुले चार, वजा ह्या दोन्ही सातला गुणा, दोन गुणुले सात, वजा एक गुणुले चार, वजा एक गुणुले चार किती होईल वजा चार, वजा बेसाती चौदा। मला सांगा इथं वजा का आलं, वजा गुणुले चार, त्यासाठी आपल्याला जे की गुणाकाराचे नियम माहीत असणं गरजेचं आहे। पहिला गुणाकाराचा नियम आपण शिकू, गुणाकाराचे नियम। आता नियम काय आहे गुणाकाराचे बघा, जर पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या जर अधिक आली, पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या अधिक आली आणि त्यांचा गुणाकार करत असेल, तर बघा त्यांचा गुणाकार केला तर तुमचं उत्तर कशात यायला पाहिजे, तर वजामध्ये उत्तर यायला पाहिजे। किंवा पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या वजा आली, पहिली संख्या वजा आली आणि दुसरी संख्या वजा आली, तर तुम्ही काय करा त्या दोघांची, त्या दोघांचा गुणाकार कशात येईल तर धनमध्ये येईल, म्हणजे अधिकमध्ये। तर त्यानंतर अधिक आणि दुसरी संख्या वजा, तर यांचा गुणाकार वजामध्ये येतो, आणि दोन्ही संख्या जर अधिक अधिक आल्या तरी यांचा गुणाकार कसे येतो अधिक। हे झाले गुणाकाराचे नियम। आता गुणाकाराचे नियमाचं आपण बघून हे गणित वजा चार कसं आलं बघू, इथं पहिली संख्या वजा आहे दुसरी संख्या अधिक आहे म्हणून उत्तर कसं देईल वजा, म्हणून वजा गुणुले अधिक, वजा गुणुले अधिक उत्तर आलं वजा, म्हणून एक गुणुले चार किती आलं चार, वजा चार, आणि इथं दोन गुणुले सात किती आलं चौदा, ह्या वजा वजा आल्याचं। आता इथं वजा चार आहे आणि वजा चौदा, वजा चार आणि वजा चौदा हे काय दोन समान समान संख्या आहे, किंवा दोन या ठिकाणी दोन समान चिन्ह आली, ज्यावेळी दोन समान चिन्ह येतात त्यावेळेस आपण काय करतो बेरीज करतो आणि ते चिन्ह लिहितो, म्हणून वजा चार आणि वजा चौदा उत्तर किती आलं वजा अठरा। त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल बघू, प्रश्न निश्चयक अशा तऱ्हेने निश्चयक काढायचा, पाच तीन वजा सात आणि झिरो ह्या अशा तऱ्हेचा निश्चयक दिलाय, ह्या निश्चयकाची कोटी किती असेल सांगा, आडव्या ओळी किती आहेत, आडवे स्तंभ दोन आणि उभे स्तंभ दोन, म्हणजे कोटी किती आली दोन, मग त्यानंतर आपण आता निश्चयक काढू, काय करायला निश्चयकामध्ये त्याची आणि हा झिरो पाच तीन झिरोचा गुणाकार करायचा आणि वजा सात आणि तीनचा काय करायचा गुणाकार करायचा, पाच गुणुले झिरो, पाच गुणुले झिरो वजा वजा सात गुणुले तीन, वजा सात गुणुले तीन। त्यानंतर बघा पाच गुणुले झिरो किती येतं झिरो, कोणत्याही संख्येनं झिरोला गुणलं तर उत्तर काय येतं झिरोच येतं, हे वजाला वजा, तर वजा सात आणि तीनचा गुणाकार करायचा आहे, पहिली संख्या ऋण आहे दुसरी संख्या धन आहे, दोन संख्या आहेत, त्या दोन संख्यात पहिली ऋण आणि दुसरी धन असेल तर गुणाकार कशी येतो ऋण मध्ये, आणि सात त्रिक काय येतं एकवीस, सात त्रिक एकवीस आलं। मला सांगा हा झिरो हे वजा, ज्यावेळेस कंसाच्या बाहेर एखादं चिन्ह असेल किंवा संख्या असेल तर ती कंसात गुणली जाते, वजा गुणले वजा अधिक, म्हणून उत्तर आलं झिरो अधिक एकवीस उत्तर आलं एकवीस, तर दिलेल्या निश्चयकाची किंमत किती आली एकवीस। त्यानंतर आपण आता जरा अपूर्णांकांचं गणित पाहू आपण, अशा तऱ्हेने निश्चयक दिले तुम्हाला सात छेद दोन, पाच छेद तीन, तीन छेद दोन आणि एक छेद दोन, अशा तऱ्हेचा निश्चयक दिलाय, आणि ह्या निश्चयकाची आपल्याला काय करायचे किंमत काढायची। दिलेला निश्चयक बघा कशा तऱ्हेने किती घटक दिले चार घटक, तर ह्याला निश्चयकाची कोटी विचारली तुम्हाला तर काय सांगणार, आडव्या स्तंभ किती आहेत बघा, आडवे स्तंभ किती आहेत दोन, हा एक स्तंभ आणि हा एक स्तंभ, आणि उभे स्तंभ हा एक स्तंभ आणि हा एक स्तंभ, म्हणजे कोटी किती त्याची दोन। त्यानंतर बघा निश्चयक काढताना कसं काढायचं, निश्चयक काढताना
त्या पहिली संख्या आणि ही संख्या ह्या दोन्ही संख्येचा काय करायचा गुणाकार कसं करणार 7/3 गुणिले 1/2 वजा त्यानंतर ह्या 3/2 ने ह्या 5/3 ला गुणायचं काय येणार 3/2 गुणिले 5/3 बघा काय करणार तुम्ही सात एक ज्या वेळेस बघा गुणाकार करताना अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांशाला गुणायचं आणि नंतर छेदाछेदाला गुणायचं छेदाछेदाचा गुणाकार अंशांशाचा गुणाकार 7 × 1 = 3 × 2 वजा 3 × 5 आणि 2 × 3 मला सांगा 7 चा पाढा तुम्हाला 1 पर्यंत येतच 7 × 1 = 7 आणि 3 चा पाढा 2 पर्यंत म्हणा काय 3 × 2 = 6 वजा 3 × 5 = 15 आणि 2 × 3 = 6 अशा त्याने काय झाले रे हा पण गुणाकार सोडला आता सांगा इथे कुठलं चिन्ह आहे वजा आणि ही कुठल्या संख्या द्या तर ही संख्या अपूर्णांक संख्या कुठल्या द्या अपूर्णांक संख्येची ज्यावेळेस वजाबाकी करायची असते आपल्याला त्यावेळेस छेदाकडे पाहिजे छेदाकडे पाहिले छेद किती आहे 7 म्हणजे काय छेद समान अपूर्णांकांची वजाबाकी करताना तुम्हाला छेद समान पाहिजे मग छेद समान आहे म्हणून काय करायचं ज्यावेळेस छेद समान असतो ना त्यावेळेस एकदाच घ्यायचा 7 − 15 आणि अपूर्णांकांची जे दोन अपूर्णांक आहेत ना हा एक अपूर्णांक ही एक अंश हा एक अंश दोन अंश आहे ह्या दोन्ही अंशाची काय करायची तर वजाबाकी करायची 7 × 15 = 7 इतरांत 8 − 8/6 त्यानंतर तुम्हाला माहित आहे 8 आणि 6 कुठल्या कुठल्या 8 आणि 6 कुठल्या कुठल्या पाड्यात आहेत रे तर 8 आणि 6 हे 2 च्या पाड्यात आहेत 2 चा पाडा 4 पर्यंत म्हटल्यानंतर काय येतं 2 + 8 आणि 2 × 3 = 6 म्हणून −4/3 ह्या निश्चयकाची काय आली किंमत आली क्रेमरची पद्धत आपल्याला शिकायची आहे मग क्रेमरची पद्धत शिकताना तुम्हाला दोन समीकरण देत पण कशी दिली जाते एक सामायिक समीकरणे दिली जातील दोन समीकरणे दिली जातात आणि ते कशा असतात एक सामायिक मग एक सामायिक असल्यामुळे काय करणार तुम्ही समजा समीकरण दिले ax + by = c आणि दुसरे समीकरण दिले a2x + b2y = ह्या c1 आणि हा c2 ह्या असे दोन समीकरणे दिली जातात आणि ते समीकरणानुसार आपल्याला क्रेमरची पद्धत वापर करून ह्याची उकल काढायची असते उकल म्हणजे कुठली एक्स आणि वायची काय करायची असते उकल काढायची असते उकल काढायची असते मग काय करायचं आपण आपल्याला क्रेमरच्या पद्धतीमध्ये dx dy आणि x आणि वायची किंमत काढली म्हणजे तुम्हाला ह्या समीकरणाच्या उकली निघतात मग आता डी कसा काढायचा तर डी बघा डी बरोबर काय करायचं a2 b1 b2 त्यावेळेस सायलेंट म्हणजे त्यावेळेस c1 c2 आपण चेक करत नाही तो स्थिर ठेवतो काय तो स्थिर त्यानंतर काय करणार आपण त्यानंतर dx काढणार dx कसं काढायचा तर dx काढताना काय करायचं कुठलं लक्षात ठेवायचं तर dx काढताना जो की आपला कुठला नंबर लिहायचा आपण पहिल्यांदा c1 c2 आणि त्यानंतर काय करणार आपण b1 b2 म्हणजे कितला किती नंबर झाला रे हा 32 नंबर झाला कुठला 32 त्यानंतर dy कसं काढतो आपण dy साठी काय घेतो आपण a1 a2 आणि c1 c2 अशा तऱ्हेने आपण dy करतो त्यानंतर dx बरोबर dx / d आणि y = dy/d अशा तऱ्हेने काय करतो आपण क्रेमरची पद्धत बघा हा क्रेमरची पद्धतीने तुम्हाला dx dy x आणि y यांच्या किमती काढायच्या असतील बरोबर आहे म्हणजे हे किंमत काय आली ना हे dx dy x आणि y च्या तुम्हाला बरोबर किमती निघतात आणि x आणि y म्हणजे किंमत काढतो म्हणजे काय करतो आपण त्यांची उकलच काढतो काय करतो आपण उकल मग उकल काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डी काढायला आता डी काढण्यासाठी a1 a2 b1 b2 हे तुम्ही पाठ करत बसायचं नाही
पहिल्यांदा दोन समीकरण दिले जातात, ते दोन समीकरण एकाच्या खाली एक लिहायची, एका खाली एक व्यवस्थित लिहायची, या एक्सच्या खाली एक्स आला पाहिजे, पण पहिल्यांदा हे करायचं नाही, काय हे टू वर घ्यायचं नाही, ए पहिल्यांदा ए वन त्या खाली ए टू, मग ह्या एक्स खाली एक्स, बी वायच्या खाली वाय आणि सीच्या खाली सी, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. लिहिल्यानंतर काय करायचं, अशा दोन रेषा वळायच्या, वळल्या तर याला नंबर द्यायचे, एक दोन तीन असे नंबर दिल्यानंतर लक्ष द्या, डी ज्यावेळेस काढतो ना त्यावेळेस बघा, पहिला अंक काय आला, आपण पहिला स्तंभ म्हणू, काय म्हणू, पहिला स्तंभ जो की उभा स्तंभ, ए वन ए टू, ए वन ए टू, त्यानंतर बी वन बी टू, म्हणजे नंबर किती आला हो, बारा, किती आला, बारा नंबर लक्षात ठेवायचं. त्यानंतर डी एक्स काढायचं आपल्याला, काय करायचं, डी एक्स, मग त्याचा नंबर कसा किती येणार, सी वन सी टू आहे म्हणून किती येणार, तीन, आणि किती आला, बत्तीस. डी एक्सचा नंबर किती लक्षात ठेव, बत्तीस, आणि डी वायचं किती ठेवणार तुम्ही, तर तेरा. डी वायचा नंबर किती, तेरा. हे नंबर तुम्ही लक्षात ठेवा, पहिल्यांदा एक म्हणल्यावर पहिली वर कुठली, ए वन ए टू, ए वन ए टू, आणि तेरा म्हणजे काय, तीन म्हणजे काय, सी वन सी टू, सी वन सी टू, अशा तऱ्हेने तुम्ही नंबर लक्षात. क्रेमरच्या पद्धतीने दिलेली दोन समीकरणे दिसतात आणि समीकरणे कशात, एक सामायिक समीकरणे आहेत आणि या समीकरणाच्या क्रेमरच्या पद्धतीने उकली काढायच्या, म्हणजे काय करायचं, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. क्रेमरची पद्धत काय सांगतं ते बघू, क्रेमरच्या पद्धती डी डी एक्स डी वाय, एक्स आणि वाय हे काढायचं. चला बघू आपण क्रेमरची पद्धत लिहून घेऊ, तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा, ही समीकरण नंबर एक झालं. आणि समीकरण दोन बरोबर ह्या एक्स खाली एक्स व्यवस्थित लिहायचं, बा कसं लिहित तुम्ही, चार ह्या एक्स खाली एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच, हे झालं समीकरण नंबर दोन. आपल्याला किमती काढी, पहिल्यांदा किंमत काढायची डी ची काढू आपण, पहिल्यांदा काय करू डी, तर मी तुम्हाला सांगितलं असे दोन रेषा बघा, म्हणजे किती कॉलम, एक दोन तीन कॉलम, एक दोन तीन, असे तीन उभे स्तंभ झाले. आता डी ची मला काय करायची, किंमत काढायची. आता डी ची किंमत काढताना डी चा नंबर किती सांगितला तुम्ही तुम्हाला, बारा, बारा म्हणजे एक आणि दोन जे उभे स्तंभ आहे ते आहे असे लिहायचं, तीन तीनच्या खाली काय चार असं लिहायचं, त्यानंतर वजा चार त्या खाली बरोबर तीन, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं तुम्ही, तिरकस गुणाकार, काय करायचं, तिरकस गुणाकार, ह्यात ह्या तीन ह्या तीनला गुणायचं, तीन गुणले तीन वजा, तीन गुणले तीन वजा, वजा चार गुणले चार, वजा चार गुणले चार, तीन त्रिक नऊ वजा चार इंच सोळा, हे कंसावर वजा चिन्ह, ज्यावेळेस कंसात गुणतं त्यावेळेस काय होतं, वजा गुणले वजा अधिक, म्हणून काय आलं, अधिक सोळा, अधिक सोळा आणि नऊ किती आलं, पंचवीस. ह्या डीची किंमत किती आली, तर पंचवीस आली. डीची किंमत किती आली, पंचवीस. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे डी एक्स आणि डी वाय. आता डी एक्स काढू आपण, डी एक्सचा नंबर किती सांगितला मी तुम्हाला, डी एक्सचा नंबर सांगितला तुम्हाला बत्तीस सांगितलं होतं, बरोबर आहे. बत्तीस म्हणजे पहिल्यांदा तीन नंबरचे जे उभे स्तंभ आहे काय, दहा आणि पाच, लिहा दहा आणि पाच हे दोन संख्या, त्यानंतर बत्तीस हा चार वजा चार आणि अधिक तीन, ठीक आहे, वजा चार अधिक तीन. त्यानंतर बघा हा दहा, काय दहा आणि या तीनला गुणा, दहा गुणले तीन वजा पाच गुणले वजा चार बरोबर दहा, तीस वजा पाच चौक वीस, वजा वीस आले कारण अधिक गुणले वजा वजा होत असत, तीस अधिक वीस बरोबर किती आलं, पन्नास. तर डी एक्स किती आला, पन्नास आला. त्यानंतर आपल्याला डी वाय काढायचं, तर डी वाय बरोबर, डी वाय बरोबर काय, किती नंबर आहे डी वाय बरोबर, तर तेरा नंबर, किती, तेरा, तेरा म्हणजे तीन आणि चार आणि दहा आणि पाच, तीना पाच तीन गुणले पाच वजा चार गुणले दहा, तीना पाची पंधरा वजा दहाचे चाळीस, चाळीसमधून पंधरा गेलं राहिले किती, पंचवीस, पण कसलं, वजा पंचवीस, बोलं वजा पंचवीस, म्हणून डी एक्स बरोबर किती आलं, वजा पंचवीस. आपल्याला किंमत काढायची आहे एक्स आणि वायची, कशाची, एक्स आणि वायची. विक्र बघा एक्स बरोबर काय असतं, डी एक्स छेद डी,
आता डीएस ची किंमत किती आहे बघा 50 म्हणून इथे 50 लिहतो मी छेद आता डी ची किंमत किती आहे 25 आता 25 च्या पाढ्यात 50 आहे किती नंबरला आहे 2 म्हणून x ची किंमत किती आली 2 आता त्यानंतर आपल्याला किंमत काढायची आहे dy ची कशाची dy ची नाही सॉरी y ची काढायची काय करायचे y ची तर y ची किंमत काढताना आपण काय करतो dy छेद d dy किती आलाय तर वजा 25 आणि d ची किंमत किती आहे 25 25 एक 25 आणि हे वजा चिन्ह तर मला सांगा x ची किंमत किती आली 2 आणि y ची किंमत किती आली वजा 1 ह्या दोन समीकरणाच्या हे उकली आहे कुठल्या कुठल्या x बरोबर 2 आणि y बरोबर 1 ही या दोन समीकरण दिलेत एक सामायिक समीकरणे त्या समीकरणाची काय उकली अशा तऱ्हेने क्रेमरच्या पद्धतीने अशा तऱ्हेने सोडवायचे दुसरे एग्जांपल बघू x अधिक 2y बरोबर वजा 1 2x वजा 3y बरोबर 12 अशा तऱ्हेने एक सामायिक समीकरणे दिलेली आहेत आणि यांची उकल काढायला सांगितलेली आहे कशाच्या पद्धतीने तर क्रेमरच्या पद्धतीने बघा त्या क्रेमरच्या पद्धतीत काय करायचं पहिल्यांदा 1 2y बरोबर वजा 1 हे झालं समीकरण नंबर 1 त्यानंतर समीकरण 9 नंबर 20 आणलं एक्स खाली एक्स लिहा 2x वजा 3y बरोबर 12 हे झालं समीकरण नंबर 2 अशा तऱ्हेने समीकरण नंबर 2 दिली दिलेल्या समीकरणात दोन समीकरणावरून आपल्याला डी dx dy y आणि x ह्याचे काय करायचे किमती काढायचे मग पहिल्यांदा डी काढू डी बरोबर डी बरोबर काय सांगितलं तुम्हाला नंबर मी अशा दोन रेषा वाढा वळल्या 1 2 3 किती उभे स्तंभ झाले 3 आता पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ आहे असल्या फक्त x आणि y लिहू ना आता x आहे त्याच्या पुढे काय आहे बघा 1 काय असेल मी 1 खाली 2 2 आणि वजा 3 काय अतिरिक्त गुणाकार 1 ने हा वजा 3 ला गुणा 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 2 वजा 3 1 गुणिले वजा 3 वजा 3 वजा 2 4 वजा 3 आणि वजा 4 किती आलं वजा 7 तर डी ची किंमत किती आली वजा 7 डी ची किंमत किती आली वजा 7 त्यानंतर आपण डी एक्स काढणार आहे काय करणार आहे डी एक्स डी एक्स ची जो आपल्याला काढायचा आहे डी एक्स साठी नंबर आपण लक्षात ठेवा सांगितलं तर किती नंबर सांगितलं तुम्हाला तर 32 नंबर सांगितलं सांगितलेला 32 32 म्हणजे काय वजा 1 आणि 12 वजा 1 आणि 12 आणि 2 आणि वजा 2 आणि वजा 3 हा नंबर नुसार आपण काय केलं a1 a2 b1 b2 असं माहित आहे तुम्हाला हा झाला c1 c2 हा झाला b1 हा झाला b2 म्हणून ते नंबर लक्षात ठेवला आपण d x बरोबर वजा 1 गुणिले वजा 3 वजा 1 गुणिले वजा 3 वजा 12 गुणिले 2 वजा 1 वजा 3 3 वजा 12 दोन्ही 24 क्या ज्यावेळेस 24 मधून 3 जाय त्यावेळेस किती राहतं वजा 21 डी वरून किती आलं वजा 21 त्यानंतर बघा dy काढायचं आपल्याला dy बरोबर dy बरोबर नंबर किती सांगितलं मी तुम्हाला तर 13 1 2 आणि वजा 1 आणि 12 हा 13 नंबर झाला त्यानंतर सोडवा 1 गुणिले 12 12 बेके बे वजा 2 बघा 12 1 के 12 बेके बे आणि वजा चिन्ह 12 बरोबर 2 किती आलं 14 डी वाय बरोबर किती आलं तर 14 आलं तर आपल्याला किंमत काढायची x आणि y ची व्हॅल्यू काढायची x बरोबर काय dx छेद d dx किती आहे तुमचा वजा 21 d किती आहे वजा 7 उत्तर किती आलं 3 उत्तर किती आलं 3 कारण की वजा वजा काय होतं कॅन्सल होतं y बरोबर dy छेद d आता dy किती आहे बघा तर 14 आणि d किती आहे वजा 7 उत्तर किती आलं वजा 2 कारण तो वजा आहे इथं अधिक आहे उत्तर कसं करणार वजा मध्ये आणि 7 2 14 म्हणजे दिलेल्या दोन समीकरण आहेत ती त्या दोन समीकरणाची उकल काय येईल 3 आणि वजा 2 अशा तऱ्हेची उकल येईल